सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रणजीत सिंह नाईक निंबाळकरांवर रोज उठून खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम जे फलटण तालुक्यात चाललं होतं त्याला आता कायद्याने चाप बसला आहे। एका वाक्यात सांगायचं तर रामराजेच्या पोपटाने आता मान टाकली आहे। रामराजेच्या पोपटाला आता कायद्याच्या पिंजऱ्यात अडकलं आहे। कारण जे गुन्हे दाखल केले होते खोटे त्यामध्ये पोलीस यंत्रणेने चौकशी करून बी समरी दाखल केली। बी समरी म्हणजे काय? चौकशी अंती सदर दाखल केलेली तक्रार ही खोटी आहे म्हणून पोलीस यंत्रणा बी समरी दाखल करते की सदरची तक्रार खोटी आहे। आणि त्याच वेळेस ज्यांनी खोटी दाखल तक्रार केली त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 182 नुसार खोटी तक्रार दाखल केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करते। ह्या दोन्ही प्रोसेस फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनने पूर्ण केले आहेत त्यामुळे दिगंबर आगवण्याचं पितळ उघडं पडलंय। आता तरी सभापती रामराजेंनी अशा चुकीच्या गोष्टीला थारा असा चुकीच्या गोष्टीला पापाला थारा देण्याचं काम करू नये हा आमचं त्यांना विनंती आहे। जे जे कायदेशीर मार्गाने करता येणार आहे त्या सगळ्या कायदेशीर मार्गाने केलं जाणार आहे। मौका सभी को मिलता है, वक्त बदलने को वक्त देना पड़ता है, वेळ बदलण्यासाठी सुद्धा वेळ द्यावी लागते। आम्ही तेच केलं, चुकीची वेळ आली होती तिला बदलण्यासाठी वेळ दिला, कायदेशीर मार्गाने गेलो आणि आज आम्ही कायदेशीर मार्गाने विजय मिळवलेला आहे। दूध का दूध आणि पाणी का पाणी केलेलं आहे आणि मानहानीचा दावाच नाही तर जे जे कायदेशीर मार्गाने करता येईल त्या सर्व बाबींचा अवलंब केला जाणार। निश्चितपणे खासदारांना मिळालेली संधी आणि त्या मिळालेल्या संधीच्या काळात पहिल्याच महिन्यामध्ये विजयाचा गुलालामध्ये न बसता विजयाचा साजरा करण्यासाठी सर्वात पहिल्याच 15 दिवसांमध्ये महिनेभरामध्ये जे फलटण तालुक्याचं हक्काचं पाणी जे बारामतीकरांना विकलं होतं ते त्यांच्या नळदीतनं परत आणण्याचं काम खासदारांनी केलं म्हणून आणि ते करत असलेलं काम ह्यांना 35 वर्षात जमलं नाही। खासदारांनी फलटणची रेल्वे सुरू केली, काही पोपट ऑनलाईन येऊन म्हणतात खासदारांनी काय केलं त्यांना योग्य उत्तर निश्चितपणे 2 ते 3 दिवसात देतोय। काय काय केलं, किती केलं, तुम्हीही 31 वर्षात काय केलं याचा हिशोब नक्की मागणार आहे। सातारा मीडियाला, फलटण मीडियाला माझी विनंती आहे, मोगम आरोप करणाऱ्यांना एका व्यासपीठावर बोलवा, एका व्यासपीठावर चर्चा करू, आमने सामने चर्चा करू। जर आम्ही केलेलं काम तुमच्यापेक्षा सरस नाही ठरलं तर राजकारणातनं निवृत्ती घेऊ, समाजकारणातनं निवृत्ती घेऊ, घराच्या बाहेर पडणार नाही। आपली तयारी असेल तर त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी आव्हान स्वीकारावं। त्यांनी सांगल त्या ठिकाणी, ते सांगल त्या वेळी, ते सांगल त्या चॅनलवर आमची समोर येण्याची तयारी आहे।